आणि एक मुंबईतील महत्त्वाची घडामोड. मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकरांनी आता पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. फणसाळकरांकडे पोलीस महासंचालकपदाचा कारभार येणार असल्याची बातमी साम टीव्हीने सर्वात आधी दाखवली होती. पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं ते आपल्या पदावरून निवृत्त झालेत. दरम्यान त्यांची जागा रिक्त झाल्यानं आता पोलीस महासंचालकपदाचा तात्पुरता कारभार हा विवेक फणसाळकरांकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस महासंचालकपदी सेवाज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला यांचं नाव चर्चेत होतं, मात्र त्यांनी या पदावर स्वारस्य दाखवलं नाही. आपण बघूया, बघा फणसाळकर कोण आहेत. तर पुण्यातील विवेक फणसाळकर हे 1989 बॅचचे अधिकारी आहेत. अकोल्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. 2018 जुलैमध्ये फणसाळकरांकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कारभार आला. 2022 फणसाळकरांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाली. 2016-18 कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं. दहशतवादविरोधी पथकाचेही फणसाळकर प्रमुख होते.